राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरात सुरू असलेल्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या 7 जूनला होणाऱ्या समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व श्रमिकचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधीजी, आपण संविधानाची चिंता करू नये. संविधान बचाव मोर्चा काढण्याऐवजी काँग्रेस बचाव मोर्चा तुम्ही काढावा, कारण येत्या काळात भाजपच्या नेतृत्वाखाली आमची आघाडी काँग्रेसला हद्दपार करणार आहे, असा इशारा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्राध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्षांना दिला आहे. मोदी सरकारने महाराष्ट्रातल्या सिंचन प्रकल्पासाठी 4 वर्षात तब्बल 36,000 कोटीचा निधी दिला आहे. दुष्काळात राज्याला 8,000 कोटीची अतिरिक्त मदत केली आहे. इतर राज्याच्या तुलनेत केंद्राचा सर्वाधिक निधी महाराष्ट्राच्या वाट्यास आला आहे. केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी पाड्यासारखे उभे राहिले आहेत, त्यामुळे राज्याने विकासात आघाडी मिळवली आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील पालघर व भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होत आहे. मशीन बंद पडण्याच्या तक्रारी वगळता मतदान शांततेत पार पडत आहे. सकाळी 11 पर्यंत पालघरमध्ये 11% तर भंडारा येथे 13% मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे. या दोन्ही लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पहिल्यांदाच EVM VVPAT म्हणजेच वोटर व्हेरिफाईड पेपर ट्रोल मशीनचा वापर करण्यात येत आहे. कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार सिद्धू न्यायमगोंडा यांचे अपघातीत निधन झाले आहे. आमदार सिद्धू हे गोव्यातून कर्नाटककडे कारने जात होते, त्याच दरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला होता. पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक 25 जुलै रोजी होणार आहे. राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी निवडणूक आयोगाच्या प्रस्तावित तारखेला मंजुरी दिली आहे, त्यामुळे पाकिस्तानातील सत्ताधार पाकिस्तान मुस्लिम लीग व विरोधक यांच्यातील रस्सेखेच लवकरच संपू शकेल. पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाने 25 किंवा 27 जुलै या तारखांचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्षाकडे पाठवला होता, परंतु हुसेन यांनी निवडणुकीसाठी 25 जुलै ही तारीख निश्चित केली आहे. काळ्या बाजारातील बोगस नोटा बंद होण्यासाठी केंद्र सरकारने 500 आणि 1,000 रुपयांचा नोटा बंद करून त्या नव्या रंगात बाजारात आणल्या. त्यानंतर आता 100 रुपयांची नोटही नव्या रंगामध्ये येणार असल्याची माहिती ISP व CNP मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश घोडसे यांनी दिली आहे. नोटाबंदीनंतर अचानक आलेल्या नोटांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी नाशिक येथे भेट दिली आहे, तसेच करन्सी प्रिंटिंग प्रेसची पाहणी केली आहे. चेन्नई सुपर किंग्स 2 वर्षाच्या बंदीनंतर परतली, ती विजयासाठीच. 34 वर्षाच्या सरासरी वयोमान असलेल्या चेन्नई संघाने मुंबईत हैदराबादला 8 गड्यांनी हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. बबली अँड ब्युटिफुल अशा इमेजमध्ये नेहमीच प्रेक्षकांचे मन मोहून घेणारी अभिनेत्री प्रिया बापटने आता नवीनच रूप प्रेक्षकासमोर आले आहे. मायानगरी सिटी ऑफ ड्रीम्स या चित्रपटात प्रिया बापट पौर्णिमा गायकवाड या राजकारणी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात हिंदी TV अभिनेता एजाज खान ही प्रथमच मराठी चित्रपटात झळकणार आहे. प्रिया बापटसह चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे आणि त्यात प्रिया बापटचा लुक पाहून प्रेक्षकांच्या चांगल्याच प्रतिक्रिया येत आहे. पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 36 बांगलादेशी नागरिकांना पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली आहे. त्यांच्यापैकी काही जणांकडून बनावट दस्तऐवज सापडले होते. बारामती, यवत, माळेगाव, दौंड तसेच आसपासच्या तालुक्यांच्या परिसरात बरेच बांगलादेशी बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून ATS व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना या संदर्भात अलर्ट देण्यात आले होते. त्यानुसार बांगलादेशीसह परराज्यातून आलेले धर्मप्रसारक तसेच इतर काही व्यक्तींची पोलिसांच्या पथकाने सखोल चौकशी सुरू केली आहे. 36 बांगलादेशी नागरिक बेकायदा देशात वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.